आज करमाळा शहरामध्ये श्रीराम प्रतिष्ठानतर्फे राबवलेल्या अन्नपूर्ण योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला आहे. या अन्नपूर्ण योजनेमध्ये करमाळा शहरातील अनेक निराधार लोकांना मोफत जेवणाचे डबे श्रीराम प्रतिष्ठानतर्फे पुरवले जातात. हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करत असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमात सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच या उपक्रमाचं करमाळा शहरामध्ये श्रीराम प्रतिष्ठानचं खूप कौतुक होत आहे. याच्यामध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमासाठी आर्थिक तसेच धान्याच्या माध्यमातून मदत केलेली आहे. व श्रीराम प्रतिष्ठानमार्फत गेले 9 वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असताना त्यांना संध्याकाळी भात व भाजीची सोय देखील या प्रतिष्ठानमार्फत केली जाते व यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या जेवणाची सोय देखील होते व आगामी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभ्यासिका असेल, ग्रंथालय असेल, तसेच तालीम ही उभारण्याची संकल्पना ही श्रीराम प्रतिष्ठानची असून यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास तसेच आपल्या शारीरिकविषयी तंदुरुस्त राहावे यासाठी ही हा उपक्रम राबवणार असल्याचे या श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश चिवटे यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि या अन्नपूर्ण योजनेमुळे निश्चितच निराधार लोकांचं जेवणाची हेळसांड थांबलेली आहे. कॅमेरामन संतोष मोठेसह चित्रकुमार मोठे, MKN करमाळा, सोलापूर.